पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड टीव्ही फुलवाला चौक आग्रा रोड धुळे। धुळे महापालिकेच्या स्थायी समितीत अर्थसंकल्पावर चर्चा। सामान्य नागरिकांवर करवाढीचा बोजा नाही, सभापतींकडून उत्पन्न वाढीचे स्रोत दर्शवले। जास्तीचा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सीताफळ आणि आवळ्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम। क जीवनसत्व आणि लोहासाठी आवळा सीताफळांची खरेदी। गुजरात राज्यातील ॲग्रीस्टार कंपनीचे इंद्राणी वाण कपाशीचे भरपूर उत्पन्न देणार। खानदेशात ठिकठिकाणी पीक पाहणीचा कार्यक्रम। नवरात्रातील ललिता पंचमीनिमित्त परंपरा जोपासत एकवीरा देवी मंदिरात एका कुमारिकेचं पूजन। घरोघरी फुलोरा बांधित परंपरा राखली। आणि धुळे शहराजवळून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावर दूध टँकर बंद कंटेनरला धडकला, एकाचा जागीच मृत्यू तर तिघे जण भाजले। आता बातम्या विस्तारानं। नवरात्रीच्या काळात धुळे महापालिकेच्या स्थायी समितीत अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली। परिणामी महिलांसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वप्नपूर्ती महिला हिरकणी आत्मनिर्भर योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। या योजनेसाठी 1 कोटी रुपये खर्च करून महिलांना आत्मनिर्भर करण्याचा मनोदय महापालिका प्रशासनाचा असेल। धुळे महापालिका प्रशासनानं यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 727,59,00,000 अर्थसंकल्प सादर केला होता। त्यात स्थायी समितीनं 28,35,00,000 रुपयांच्या तरतुदी सुचवल्या आहेत। तसंच महापालिकेच्या उत्पन्न वाढीचे स्रोतही सुचवले आहेत। यातून महापालिकेला दरवर्षी किमान 36,45,00,000 रुपयांची उत्पन्न वाढ शक्य आहे। महापालिकेनं यंदा नागरिकांवर कोणत्याही पद्धतीनं करवाढीचा बोजा टाकलेला नाही, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती सुनील बैसाणे यांनी दिली। कोरोना संसर्गामुळे धुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर कामकाज झाले नाही। कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्पाबाबत हालचाल सुरू केली आहे। गुरुवारी सकाळी महापालिकेच्या स्थायी समितीत अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली। सभापती सुनील बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। सभेला सदस्य कमलेश देवरे, अमोल मासुळे, भारती माळी, अमीन पटेल, आयुक्त अजित शेख, उपायुक्त शांताराम गोसावी, सचिव मनोज वाघ यांच्यासह इतर विभाग प्रमुख उपस्थित होते। यावेळी सभापती सुनील बैसाणे यांनी सांगितले की महापालिकेचा अर्थसंकल्प मांडताना आर्थिक स्रोत बळकट करणे गरजेचे आहे, त्यासाठी विविध उपाययोजना करायला हव्यात। त्यात मनपा गाळे हस्तांतरण करण फी 5 कोटी रुपये, अनधिकृत मोबाईल टॉवर 2 कोटी रुपये, नवीन आणि वाढीव मालमत्ता कर आकारणी 12 कोटी रुपये, गुठेवारी पद्धतीनुसार जागा नियमानुकूल करणे 3 कोटी, लेआउट अंतिम मंजुरी फी 3 कोटी, जाहिरात जागा भाडे 10 लक्ष, अवैध नळ कनेक्शन दंडवसुली 25 लक्ष, देवपुरात व्यापारी संकुल उभारून डिपॉझिट आणि भाडे 5 कोटी रुपये या पद्धतीने महापालिकेच्या उत्पन्नात 36,45,00,000 रुपयांची वाढ शक्य असल्याचे सभापती सुनील बैसाणे यांनी सांगितले। आजचा हा अर्थसंकल्प धुळेकर नागरिकांवर कुठल्याही प्रकारचा कराचा आर्थिक बोजा न टाकता असा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे। तरी 1 कोटीची तरतूद केलेली आहे। धुळे महानगरपालिका प्रशासनाने स्थायी समितीस रुपये 727,59,00,000 अर्थसंकल्प सादर केला होता। त्यात स्थायी समितीने उत्पन्नाचे स्रोत हे 36,45,00,000 वाढ सुचवलेली आहे व 28,35,00,000 तरतूद सुचवलेली असताना आजचा अंदाज पत्रकात राखीव तरतूद होणारी वाढीबाबत प्रशासनास पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही आदेशित केलेले आहे।
धुळे महापालिकेतर्फे महिलांसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वप्नपूर्ती महिला हिरकणी आत्मनिर्भर योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजकता केंद्र उभारण्यात येणार आहेत. यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाचा खर्च धुळे महापालिका करेल. धुळे शहरातील महिलांना प्रशिक्षण देऊन लहान लहान उद्योग सुरू करण्यास सहकार्य करण्यात येईल. यासाठी 4 निरनिराळ्या टप्प्यात काम करण्यात येईल. यात पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण, दुसऱ्या टप्प्यात रोजगार उपलब्ध करून देणे, तिसऱ्या टप्प्यात आर्थिक पाठबळ देण्यात येईल, तर चौथ्या टप्प्यात महिलांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्याकडे लक्ष देण्यात येणार आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका पुढाकार घेईल. या माध्यमातून महिलांसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून देणारी राज्यातील पहिली महापालिका धुळे महापालिका असेल, असा विश्वासही सभापती सुनील वैसाने यांनी व्यक्त केला. उत्साह नवरात्राचा चालू असल्या कारणाने माझ्या महिला भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरण व आत्मनिर्भर होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वप्नपूर्ती महिला हिरकणी आत्मनिर्भर योजना आपण या ठिकाणी याची अंमलबजावणी केलेली आहे. त्यासाठी 1 कोटीची तरतूद केलेली आहे. पोलीस शहीद दिनानिमित्त किसनराव सोनूजी करंकाळ न्यू सिटी हायस्कूलमध्ये कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीस बांधवांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमासाठी धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. धुळे शहरातील न्यू सिटी हायस्कूलमध्ये पोलीस शहीद दिनानिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी मुख्याध्यापक NM जोशी, विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र चौधरी, पर्यवेक्षक SP वाघ यांच्यासह शाळेचे शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद पोलीस किशोर पंडित यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. किशोर पंडित हे न्यू सिटी हायस्कूलचे माजी विद्यार्थी होते. ते 1983 पोलीस दलात भरती झाले होते. मोहाडी पोलीस ठाण्यात सेवा बजावत असताना 1993 झालेल्या चकमकीत किशोर पंडित हे शहीद झाले होते. त्यामुळे आज पोलीस शहीद दिनी त्यांना आणि देशातील विविध हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व पोलीस बांधवांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मुंबईत 26 नोव्हेंबरला झालेल्या भीषण अतिरेकी हल्ल्याच्या आठवणींना उजाळा दिला. मुख्याध्यापक NM जोशी यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाचे संयोजन नितीन ठाकूर यांनी केले. जास्तीच्या पावसामुळे यंदा सीताफळ आणि आवळ्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबर ते डिसेंबर या काळात सीताफळ आणि आवळे बाजारात येतात. यंदा आवक कमी असल्यानं सीताफळ आणि आवळ्याचे दर वाढलेले आहेत. क जीवनसत्व आणि इतर अनेक पोषक मूल्य असल्यानं सध्या सीताफळ आणि आवळ्याची खरेदी नागरिकांकडून होत आहे. सीताफळ 80 रुपये तर आवळा 40 रुपये किलो आहे. ऋतुमानानुसार बाजारात निरनिराळ्या प्रकारची फळे येत असतात. सप्टेंबर ते डिसेंबर या काळात सीताफळ आणि आवळा यांचे उत्पादन होते, पण यंदा जास्तीचा पाऊस झाला. तसेच सीताफळ आणि आवळा फुलोऱ्यावर असताना वादळी वारे वाहिले, त्यामुळे फुले गळून पडली. साहजिकच त्याचा फलधारणेवर परिणाम झाला. सीताफळ आणि आवळ्याचे उत्पन्न कमी असल्यामुळे बाजारात दरवाढ झाली आहे. पावसामुळे सीताफळावर पिढ्या ढेकूणचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळे सीताफळाच्या गोडीत फरक पडला आहे. सध्या सरासरी 80 रुपये प्रति किलो दराने सीताफळांची विक्री होत आहे. उत्पादनात घट झाल्याने आवळ्याचे दर वाढले आहेत. गेल्या वर्षी आवळ्याची विक्री 20 ते 25 रुपये किलोने झाली होती, पण यंदा आवळा 40 ते 50 रुपये किलो दराने विकला जात आहे. सध्या कोरोना संसर्गाची भीती आहे. या काळात क जीवनसत्व जास्त घ्यावे, रोगप्रतिकारक क्षमता वाढावी यासाठी फळे खावीत, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. साहजिकच पोषण मूल्य असलेल्या सीताफळ आणि आवळ्यांच्या खरेदीकडे नागरिकांनी मोर्चा वळविला आहे. परिणामी गेल्या वर्षापेक्षा यंदा सीताफळ आणि आवळ्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. कृषी महाविद्यालयातील फळबागा या सेंद्रिय पद्धतीने जोपासल्या जातात. किरकोळ विक्रेते कृषी महाविद्यालयातील फळांची खरेदी करून महामार्गावर विकत असतात. यंदा उत्पादन कमी असले तरी मागणी जास्त आहे, त्यामुळे दरवाढ झाली आहे, असे फळ विक्रेता छोटू लाडे यांनी सांगितले. अजून काही बातमी आपण अल्पशा विश्रांतीनंतर. उगाच लॉकडाऊनचं भांडवल करू नका. प्रधानमंत्री मोदी काय सांगताय ते काळजीपूर्वक ऐका. मैं सभी के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. वक्त बदल गया और आज ये समय की मांग है साथियों कि लोकल को हमें अपना जीवन मंत्र बनाना ही होगा. हो खरच परिस्थितीत बदल झालाय.
तुमच्या व्यवसायाचं ग्लोबल आहे धुळे शहर आणि हो धुळे जिल्हा. तुम्हालाही लोकल पासून ग्लोबल व्हायचं आहे, बरोबर ना? लोकल केबल चॅनल म्हटलं तर एकच नाव आहे, धुळे टीव्ही. लॉकडाऊनच्या काळातही विश्वासार्ह ठरलंय फक्त धुळे टीव्ही. धुळे टीव्हीवर जाहिरात देऊन लॉकडाऊन मधील नुकसान भरपाई कराय. खर्चाचा विचार करताय? अहो, प्रत्येक घरात जाण्यासाठी फक्त नए पैशाचा खर्च. प्रगतीची सुरुवात उद्या नाही, आज आणि आत्ताच करा. जाहिरात प्रसारणाची वेळ बुक करण्यासाठी संपर्क करा व्यवस्थापकीय संचालक धुळे टीव्ही 104-105, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. दूरध्वनी 0-25-62-24-12-41. मोबाईल क्रमांक 94-227-86-422. 94-227-86-449 आणि 94-227-92-944. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे, 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2, परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0-25-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93-255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. साक्री तालुक्यातील कासारे येथे भर दिवसा सकाळी 10 वाजेच्या सुमारास कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्याकडून सोन्याचे दागिने आणि रक्कम हस्तगत करण्यात आली. चोरटा विनोद रमेश दाभाडे हा साक्री तालुक्यातील भांडणे येथील रहिवासी आहे. साक्री तालुक्यातील कासारे येथे राहणाऱ्या विमल देसले खाजगी कामानिमित्त बाहेर गेले होत्या. त्यांच्या घराला असलेले कुलूप तोडून चोरी झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. श्रीमती देसले यांनी साक्री पोलीस ठाण्यात घरातील सोन्याचे दागिने आणि 10,000 रुपयांची रोख रक्कम चोरी झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी याबाबत तपास केला. संशयित विनोद रमेश दाभाडे याला साक्री तालुक्यातीलच भांडणे येथून अटक केली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने 30 ग्रॅम वजनाचा 50,000 रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार, 6 ग्रॅम वजनाच्या 8,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या आणि 10,000 रुपये रोख चोरी केल्याची कबुली दिली. रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने विकून त्याने 13,000 रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी मोबाईलसह सोन्याचे दागिने त्याच्याकडून हस्तगत केले. तपास करणाऱ्या पथकात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक PM बनसोडे, पोलीस कर्मचारी RB निकम, कैलास पाटील, संजय जाधव, अविनाश पाटोळे, नागेश सोनवणे, अरुण अहिरे या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. खानदेशात बहुसंख्य शेतकरी कापसाचं उत्पन्न घेतात. प्रगतिशील शेतकरी नेहमीच कापसासाठी चांगल्या वाणाच्या शोधात असतात. यंदा खानदेशातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टार कंपनीच्या इंद्राणी कापसाची लागवड केली.
कंपनीनं सांगितलेल्या अंतरावर इंद्रायणी वाणाची लागवड केल्यास उत्पन्नात भरपूर वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. कारण प्रत्येक झाडाला 80-90 बोंड असून 5 पाकळ्यांची आहेत. यातून वजनदार आणि लांब धाग्याचा कापूस निघेल. यामुळे कापसाला दरही चांगला मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. धुळे जिल्ह्यासह खान्देशातील जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. खान्देशातील शेतकरी निरनिराळ्या वाणांची चाचपणी घेऊन उत्पन्न वाढीसाठी प्रयोग करीत असतात. यंदा ॲग्रीस्टार कंपनीच्या इंद्रायणी वाणाची लागवड करून शेतकरी समाधानी आहेत. जास्तीच्या पावसातही इंद्रायणी वाण उत्तम प्रकारे तग धरून आहेत. कंपनीने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कापसाची लागवड केल्यास प्रत्येक झुडपास 80-90 बोंडे येतात. 5 पाकळ्यांच्या बोंडातून वजनदार आणि लांब धाग्याचा कापूस निघतो. दुपटीचा पाऊस होऊनही इंद्रायणी वाणाची झुडपे हिरवीगार आणि सरळ उभी आहेत. यामुळे कापूस चांगले उत्पन्न देऊन जाणार अशी अपेक्षा प्रगतशील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कंपनीचे विक्री प्रतिनिधी प्रकाश काळबांडे, भिकन दिसले, दिनेश तन्वर यांच्यासह जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांनी अनेक शेतकऱ्यांकडे पीक पाहणीचा कार्यक्रम घेतला. यावेळी प्रकाश काळबांडे यांनी सांगितले की गुजरात राज्यातील ॲग्रीस्टार कंपनीने इंद्रायणी कापसाचे बियाणे विकसित केले. या वाणास खान्देशातील वातावरण पूरक असते. यंदा जास्तीचा पाऊस होऊन देखील इंद्रायणी वाणाच्या झुडपांना काहीही फरक दिसत नाही. भरपूर बोंडे असूनही झुडपे उभे आहेत. यामुळे कापूस वेचणी सोपी होणार आहे. शिवाय फवारणीचा खर्चही कमी होतो. लांब धाग्याचा आणि वजनदार कापूस मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल अशी अपेक्षा प्रकाश काळबांडे यांनी व्यक्त केली. पीक पाहणी कार्यक्रमास हरीश पाटील, सचिन किनगे, संतोष धोबी, सुनील बेहरे, विलास गुजर, भाऊसाहेब निकम, सुप्रू मराठे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे तालुक्यातील निमगुळ येथील 2 वर्षाच्या चिमुकलीची झालेली हत्या निषेधार्ह आहे. हत्या करणाऱ्या नराधमांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी करणारं निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळानं पोलीस प्रशासनाला दिलं. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख डॉ प्रशांत बच्छाव यांना हे निवेदन देण्यात आलं. यावेळी बहुसंख्य शिवसैनिक तेथे उपस्थित होते. धुळे तालुक्यातील निमगुळ येथील 2 वर्षाची प्राची माळी या बालिकेचे मध्यरात्री अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी विहिरीत सापडला. या घटनेमुळे निमगुळसह परिसरात दहशत निर्माण झाले आहे. याबाबत धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप हत्या करणाऱ्यांचा शोध लागलेला नाही. 2 वर्षाची चिमुकलीची हत्या करणाऱ्या नराधमांना त्वरित अटक करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी धुळे तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. शिवसेनेचे तालुका प्रमुख चंद्रकांत मस्के यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख डॉ प्रशांत बच्छाव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विलास चौधरी यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत मस्के म्हणाले की या घटनेमुळे निमगुळसह परिसरात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांना कोणाचाही धाक नाही. प्राची माळीच्या गुन्हेगारांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी चंद्रकांत मस्के यांनी केली. 2-3 दिवसापूर्वी धुळे तालुक्यातील निमगुळ या गावामध्ये एक अत्यंत 2 वर्षाची बालिका, लहानशी चिमुकली मुलगी घरातून गायब झाली आणि 2 दिवसानंतर तिचा मृतदेह एका 2-3 किलोमीटर अंतरावर विहिरीमध्ये सापडला. अत्यंत हृदयाला चटका देणारी घटना. या घटनेमुळे प्रचंड परिसरामध्ये भीतीचं वातावरण आणि संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित आरोपी कोण आहे, नेमकी ही घटना पूर्व वैमनस्यातून झाली की जादूटोणातून झाली आहे, याबद्दल बऱ्यापैकी संभ्रम परिसरामध्ये निर्माण झाला आणि ह्या परिसरामध्ये बऱ्यापैकी गुन्हेगारी वाढली आहे. शिरूड गावामध्ये तिथून आखेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे निमगुळपासून, त्या गावामध्ये देखील बऱ्यापैकी गुन्हेगारी परिसरामध्ये शेतकऱ्यांचे गुरंढोरं चोरीला गेलेले आहे. आणि या संदर्भामध्ये आम्ही आता अडिशनल डी सी साहेबांना या संदर्भात निवेदन दिलं आणि तात्काळ या संदर्भात चौकशी करून संबंधित गुन्हेगारांना अटक करावी. अजून काही बातमी आपण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ,
सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती, मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77/78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148-77-670-0121-48. घराला घरपण मिळवून देण्यासाठी विविध वस्तूंची खरेदी विश्वासपात्र असलेल्या श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV कडेच करा. फॅन हवाय का? कसा? सिलिंग, वॉल, स्टँड की एक्झॉस्ट? हवा तो फॅन आणि हवी ती कंपनी क्रॉम्प्टन, उषा, रेमी, ओरिएंट, क्रॉम्प्टन, बजाज आणि फिलिप्स कंपनीचे मिक्सर, LG, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे फ्रीज, LG आणि पॅनासॉनिक कंपनीचे LED TV, LG, पॅनासॉनिक, आर्टिस आणि इंटेक्स कंपनीचे होम थिएटर, LG, डायकेन, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे एअर कंडिशन्स, सिम्फनी, क्रॉम्प्टन आणि केनस्टार कंपनीचे एअर कूलर, LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे वॉशिंग मशीन, रेकॉर्ड, क्रॉम्प्टन आणि बजाजचे गॅस आणि इलेक्ट्रिक हीटर, नटराज कंपनीची आटा चक्की, LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे मायक्रो ओव्हन, फिलिप्स कंपनीचे ट्रिमर, ड्रायर आणि स्ट्रेटनर, सॅमसंग कंपनीचा मोबाईल उपलब्ध. तुम्हाला हवी ती वस्तू खरेदी करण्यासाठी बजाज फायनान्स आणि HDB फायनान्स 0% व्याजदरावर उपलब्ध. चला, दर्जेदार वस्तूंची खरेदी करा घराला घरपण मिळवून देणाऱ्या श्री महावीर इलेक्ट्रिकमध्ये. संपर्क श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV, श्रीराम मंदिराजवळ, फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे. दूरध्वनी 0-25-62-22-91-62, 23-57-63. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवरात्रोत्सवातील 5वा दिवस हा भाविकांसाठी आणि देवस्थानासाठी महत्वाचा असतो. 5व्या दिवसाला ललिता पंचमी असं संबोधलं जातं. 5व्या दिवशी घरोघरी आणि मंदिरात फुलोरा बांधला जातो. मंदिरात ललिता पंचमी निमित्त बालिकेच्या रूपात देवीची पूजा केली जाते. दरवर्षी धुळ्यातील एकविरा देवी मंदिरात 101 कुमारिकांचं पूजन करण्यात येतं, पण यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे नाममात्र एका कुमारिकेचं प्रतिकात्मक पूजन करून परंपरा जोपासण्याचा प्रयत्न मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आला. हिंदू धर्म संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. नवरात्र उत्सव हा त्यापैकी एक. नवरात्रातील प्रत्येक दिवसाचे आगळे वेगळे महत्व आहे. नवरात्रीतील 5व्या दिवशी घरोघरी स्थापन केलेल्या घटासमोर फुलोरा बांधला जातो. कुलाचाराप्रमाणे हे फुलोरे बांधले जातात. काही भाविक करंजांचा तर काही खोबऱ्याच्या वाट्यांचा फुलोरा बांधतात. अशाच पद्धतीने निरनिराळ्या प्रकारचे फुलोरे बांधले जातात. हे फुलोरे पौर्णिमेच्या दिवशी काढले जातात. एकविरा देवी मंदिरात देखील विधिवत पूजा करून फुलोरा बांधण्यात आला. दरवर्षी नवरात्रीतील 5व्या दिवशी एकविरा देवी मंदिरात 101 कुमारिकांचे पूजन करण्यात येते, परंतु यंदा कोरोना संसर्गाची भीती असल्याने यंदा केवळ एका कुमारिकेचे पूजन करण्यात आले, अशी माहिती मंदिराचे पुजारी चंद्रशेखर गुरव यांनी दिली. गर्दीला प्रतिबंध असल्याने तसेच मंदिर पूर्ण बंद असल्याने देवीचा मुखवटा बाहेर प्रक्षेपित करण्यात आला. भाविकांनी स्क्रीनवर असलेल्या देवीच्या मुखवट्याचे दर्शन घ्यावे, मंदिर परिसरात गर्दी करू नये, अंतर राखावे, स्वच्छता राखावी, मास्कचा वापर करावा, असे आवाहनही मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले. आजचा विशेष महत्व म्हणजे आज ललिता पंचमी. ललिता पंचमीच्या दिवशी आईसाहेबांचं रूप म्हणजे बाळस्वरूप असतं, म्हणून बाळस्वरूपाच्या याच्यामध्ये आईसाहेबांचं पूजन म्हणून कन्यापूजन केलं जातं, कुमारिका पूजन केलं जातं. तर दरवर्षी सालावादाप्रमाणे एकविरा मातेच्या मंदिरात 108 कन्याकुमारिका पूजन होत असतं, पण ह्यावर्षी कोविडच्या प्रादुर्भावामुळे कोणाला येण्याची परवानगी नाही. शासनाच्या आदेशानुसार मंदिरचे सगळे पट बंद आहेत, फक्त आईसाहेबांचे मंदिर शोपोपचार जे आहेत आपले ते नेहमीप्रमाणे चालू आहेत. कोविडचा संसर्गाविषयी प्रादुर्भाव होऊ नये, आपण सुरक्षित राहावं, सगळ्यांनी सुरक्षित राहावं, त्याच्याकरता फक्त मंदिराचे पट बंद असल्याकारणाने बाहेरून जे मेन गेट मुख्यद्वार आहे तिथून आईसाहेबांचं मुख्य दर्शनाकरता सोय केलेली आहे. धुळे शहराजवळ असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर
दुधाच्या टँकरनं नादुरुस्त कंटेनरला जोरदार धडक दिली. जोरदार धडकेनं दूध टँकरनं पेट घेतला. या घटनेत नादुरुस्त कंटेनरमधील एक जण जागीच ठार झाला असून तिघे जण गंभीर भाजले आहेत. गुरुवारी सकाळी 4 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. धुळे शहराजवळून मुंबई आग्रा महामार्ग धावतो. महामार्गावर गुरुवारी रात्री नगावरी परिसरात एक कंटेनर नादुरुस्त झाला. नादुरुस्त कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी धुळे शहरातून शिरपूर शहराच्या दिशेने धावणाऱ्या MH12 IT 3609 क्रमांकाच्या टँकरने नादुरुस्त कंटेनरला जोरदार धडक दिली. दुधाच्या टँकरने दिलेली धडक इतकी जोरदार होती की टँकरने पेट घेतला. अचानक झालेली धडक आणि पेट घेतल्याने टँकरमधून प्रवास करणारे तिघेजण गंभीर भाजले गेले. तर नादुरुस्त कंटेनर दुरुस्त करीत असलेल्या नागरिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना घडल्यानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबली. नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देऊन टँकरची आग विझवली. यानंतर जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पहाटे अपघात झाल्याने महामार्गावर फारशी वर्दळ नव्हती, त्यामुळे मदत मिळण्यास उशीर झाला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सायंकाळी 4 पर्यंत या अपघाताची पूर्ण माहिती पोलिसांना मिळू शकलेली नव्हती. कारण कंटेनर कोठून कोठे जात होता, त्यात कुणी होते का आणि कंटेनर नेमका कुठला आहे हे माहिती पोलिसांना मिळू शकली नव्हती. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड TV फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे. धुळे महापालिकेच्या स्थायी समितीत अर्थसंकल्पावर चर्चा. सामान्य नागरिकांवर करवाढीचा बोजा नाही, सभापतींकडून उत्पन्न वाढीचे स्रोत दर्शवले. जास्तीचा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सीताफळ आणि आवळ्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम. क जीवनसत्व आणि लोहासाठी आवळा सीताफळांची खरेदी. गुजरात राज्यातील ॲग्रीस्टार कंपनीचे इंद्राणी वाण कपाशीचे भरपूर उत्पन्न देणार. खान्देशात ठिकठिकाणी पीक पाहणीचा कार्यक्रम. नवरात्रातील ललिता पंचमीनिमित्त परंपरा जोपासत एकवीरा देवी मंदिरात एका कुमारिकेचं पूजन. घरोघरी फुलोरा बांधित परंपरा राखली. आणि धुळे शहराजवळून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावर दूध टँकर बंद कंटेनरला धडकला. एकाचा जागीच मृत्यू तर तिघे जण भाजले. याबरोबरच धुळे TV बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.